अनेक वर्षांपासून नाशिककरांची डोकेदुखी ठरलेल्या द्वारका सर्कलवरील ट्रॅफिक जॅमची समस्या आता दूर होणार आहे, कारण आज द्वारका सर्कलवरील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचं उद्घाटन आज पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. बघूया सविस्तर बातमी. शहरातील द्वारका सर्कलवर सिग्नल अभावी वाहतूक कोंडी होत असायची, त्यामुळे तासनतास वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागायचा आणि ताटकळत राहावे लागायचे. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्यानेच मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत होते. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे नाशिककरांकडून वारंवार सांगण्यात येत होते. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील आवाहन केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टीमने पुढाकार घेऊन येथील सिग्नल यंत्रणा आज कार्यान्वित केली. या यंत्रणेचा शुभारंभ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे भाऊसाहेब साळुंके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होत आहे. तसेच ही सिग्नल यंत्रणा सुरू करण्याकामी ज्या सर्व टीमने पुढाकार घेतला आहे त्यांचे अभिनंदन देखील पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. शिवाय भुयारी मार्गाचीही स्वच्छता करण्यात आली असून दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे व पायी भुयारी मार्गाचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही असा उद्देश समोर ठेवण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. शहरासाठी होता तो द्वारका सिग्नलचा, की ज्या ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या होती आणि इथल्या जॅमचा इफेक्ट पूर्ण शहरातल्या वेगवेगळ्या चौकात होत होता. आपण यासाठी काही उपाययोजना केल्या की ज्यामध्ये पहिल्यांदा शहरात येणारं हेवी व्हेकल्सचं जे ट्रॅफिक होतं ते आपण शहरात येऊ दिलं नाही, त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट झाला. पण आज आपले साळुंके साहेब आणि पाटील साहेब आहेत त्यांच्या इनिशिएटिव्हमुळे आणि पुढाकारामुळे आपण आज सिग्नल सुरू करत आहोत. त्यासाठी आमच्या डी सी पी ए सी पी ट्रॅफिक पी आय सूर्यवंशी यांनी चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि आज इथले सिग्नल सुरू झालेले आहेत, ज्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. नोव्हेंबरनंतर इथं ट्रॅफिक जॅमची अजून समस्या येणार आहे, कारण पुढचा रस्ता फ्लायओव्हर सुरू काम सुरू झाल्यानंतर इथं इफेक्ट त्याचा होईल. पण आपण भुयारी मार्ग पूर्ण बंद होता आणि अत्यंत अस्वच्छ अवस्थेत होता, तोसुद्धा NHRI माध्यमातून आज एकदम क्लीन करून त्या दिशादर्शक फलक लागून तो सुरू केलेला आहे. तिथनं जर पायी वाहतूक सुरू झाली आणि सुरळीत झाली तर निश्चित वरचा जो ट्रॅफिक जॅम आपल्याला जे वॉकिंग दिसतंय ते कमी होईल अशा अपेक्षा. यावेळी पोलीस आयुक्त यांना शहर लॉकडाऊन करण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आपण खूप स्ट्रिक्ट लॉकडाऊन केलं आणि ते फक्त आणि फक्त लोकांच्या सहकार्यामुळे झालं. त्यामुळं बेसिकली आत्ता जो प्रादुर्भाव अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरू आहे, निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगारी असेल किंवा इतर सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत ते वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळं अर्थकारणसुद्धा सुरू राहिलं पाहिजे, पण याचा अर्थ बेबंदशाही नको. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क वापरणे असेल, सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल आणि विशेषतः विनाकारण फिरणं हे टाळलं पाहिजे, गर्दी करणं टाळलं पाहिजे आणि त्यातनं आपण या कोरोनावरती निश्चितपणे प्रभावीपणे नियंत्रण आणू शकतो. यामध्ये बेसिक हॅबिट्स आम्ही आता पोलीस कर्मचाऱ्यांना जे काही चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला या पिरियडमध्ये त्यांना चांगलं खाणं, चांगला व्यायाम आणि चांगली झोप याच्यावरती फोकस केला पाहिजे. त्यामुळे विनाकारण आपण आपल्या आरोग्याला रिस्कमध्ये टाकू नये आणि विनाकारण फिरू नये या अपेक्षा. तुर्तास जरी द्वारका सर्कल ट्रॅफिकचा प्रश्न सुटलेला असला तरी नाशिकच्या कोरोनाबाधित रुग्णांचा प्रश्न सुटलेला नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी अतिशय खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. याप्रसंगी पोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, ठेकेदार अनुप भुतडा, व्यवस्थापक नॅशनल हायवे दिलीप पाटील, मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.